अद्भुत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज अपन एक विषय घेणार आहोत ते म्हणजे खूप अपन कष्ट करतो पण आपल्याला यश भेटत नाही। कोरोनामध्ये कोणी मारलेला असेल, अपघातामध्ये कोणी मारलेला असेल, पितृदोष असेल, मग त्याच्यावर कोणती सेवा करायची? कारण की कोणाचं लग्न जमत नाही, कोणाचं जॉब होत नाही, कोणाला संतान प्राप्ती होत नाही, ह्या सगळ्या प्रश्नावर हे सेवा आहे ती मी आज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। कसं होतं, खूप जण मला फोन करतात, दादा आम्ही खूप कष्ट करतो पण घरामध्ये पैसा राहत नाही आणि लग्न ठरत नाही। लग्नाच्या पण खूप समस्या निर्माण झाल्या आजकाल, लग्न ठरत नाही, लग्न ठरलं तर ते टिकत नाही, घटस्फोटचे प्रमाण वाढले, टिकत नाही तर पुढं मूलबाळ होत नाही, मूलबाळ नाही झालं तर खूप जणांचे डिवोर्स होतात, संसार पूर्ण नष्ट होऊन जातो, घरामध्ये वादविवाद, भांडणं, किरकिर हे गोष्टी चालू आहे। आणि करोनामध्ये अपघातीमध्ये खूप जण वारले, ते वारल्यानंतर कसं होतं, तो काळ खूप प्रचंड घाबऱ्याचा होता, म्हणजे खूप जण घाबरले होते, खूप जण वारले होते। त्या करोना काळामध्ये मौतीला पण कोणी जात नव्हतं, मौत करायला कोणी जात नव्हतं, परत एवढी डेंजर परिस्थिती होती, 2-3 वर्ष सगळं बंद होतं, लॉकडाऊन होतं, मग त्या परिस्थितीमध्ये कोणी जर वारलं असेल मग त्यांचं श्राद्ध पक्ष तिथीला जीव घालणं ह्या गोष्टी होत नाही। आणि कसं आहे माहिती का, आपण देवाचं करतो, खूप जण म्हणतात दादा आम्ही खूप देवाचं देवदेव करतो आणि देवच आमच्या पाठीमागे लागतो का, तसं नसतं। तुमचे कर्म आहे ते कर्म तुम्हाला भोगावंच लागणार, तुम्ही देवाचं करा करू नका हे तुमचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे। कसं असतं, आपण पितृकर्म, पितृकर्म असेल, देवाचं कर्म असेल, ह्या गोष्टी करायला पाहिजे। या गोष्टी जर नाही केल्या आपण, तर नाही केल्या तर त्याचा परत भाव तो आपल्याला खूप त्रास देतो। कोणाचा अकाली मृत्यू झाला असेल, कोणी सुसाईड केलं, अपघाती वारलं, पाण्यात बुडून वारलं, कोणी कोरोनामध्ये वारलं, मग त्यांचं श्राद्ध पक्ष करायला पाहिजे त्या तिथीला। आता तुम्ही म्हणणार त्या तिथी माहीत नाही आम्हाला काय करायचं, तर साधा आणि सोपा उपाय नारायण नागभाई या गोष्टी नंतरच्या झाल्या। सगळ्यात प्रथम उपचार म्हणजे काय, आपण त्यांची तिथी कोणती आहे ते एकदा चेक करा। ते झाल्यानंतर, करोना झाल्यानंतर त्यांचं अंत्यसंस्कार आहे ते व्यवस्थित झाले का नाही झाले तो एक प्रश्न आहे। परत आपण जेव्हा त्यांना दर आमोशाला काय करायचं, दर आमोशाला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य करायचा। सगळ्यात प्रथम दर आमोशा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य करा, तो बिंब्या झाडाखाली ठेवा। त्याच्याबरोबर आपण नवग्रह स्तोत्र आहे ते नवग्रह स्तोत्र रोज 9 वेळा 81 दिवस वाचायचं, ही दुसरी सेवा झाली। त्याच्याबरोबर आपण रोज रोज एक घास आहे तो कावळ्याला एक घास ठेवायचा। आणि रोज काय करायचं, रोज चपाती किंवा पोळी आपण जेव्हा स्वयंपाक करणार तेव्हा तव्यामध्ये एक थोडं दूध टाकायचं, थोडं दूध वाफ होऊ द्या दुधाची, नंतर त्याच्यावर एक पोळी करा आणि चपाती करा। ती पोळी चपाती कुत्र्याला रोज द्या, कुत्रा असेल गाई असेल त्यांना रोज सकाळ संध्याकाळ द्या, ही सेवा चालू करा। त्याच्याबरोबर पितृस्तुती म्हणून आहे, पितृस्तुती स्तोत्र आहे ते पण वाचू शकता। त्याच्याबरोबर आपण 7 गुरुचरित्राचे पारायण करायचे, 7 गुरुचरित्र संकल्पयुक्त पारायण करा गुरुचरित्र घरामध्ये। त्याच्याबरोबर 3 नवनाथ पारायणचे पारायण आहे ते करायचे। तुम्ही म्हणणार 7 कसे होणार माझ्याकडून, वर्षभरामध्ये 7 करा, महिन्यामध्ये 1 करा, महिन्यामध्ये 1 पारायण केलं तर खूप झालं, महिन्यामध्ये 1 करा, 7 गुरुचरित्र पारायण होऊन जातील। नवनाथ पारायण करा आणि भागवत पारायण, आता श्रावण महिना येतोय, घरामध्ये सगळ्यांनी वाटून घ्या कोण नवनाथ करण कोण गुरुचरित्र करण, तसंच कोणी भागवत पारायण करा। पितरांच्या सद्गतीसाठी भागवत पारायण खूप महत्वाचं आहे। आता भागवत पारायण काय काही 900 श्लोक पण आले किंवा छोट्या साईजमध्ये पण आलेलं आहे ते पण बघून घ्या। भागवत पारायणने पण खूप पितृ शांत होतात। त्याच्याबरोबर काय करायचं, रोज किंवा दर शनिवारी किंवा दर मंगळवारी वाटीमध्ये दूध घ्या, दूध घ्या, साखर घ्या आणि पिंपळाच्या झाडाला जाऊन टाकायचं। त्याच्याबरोबर आपण औदुंबराच्या झाडाला पण टाकू शकता दूध, औदुंबराच्या झाडाला टाका, पिंपळाच्या झाडाला टाका,
आणि आपलं महादेवाचं मंदिर असेल, महादेवाच्या मंदिराला काय करायचं, दर सोमवारी किंवा दर शनिवारी आपण काळे तीळ हे महादेवाला अर्पण करायचे, असे महादेवाला अर्पण करा, त्याच्याबरोबर साखर आणि गुळ तो पण अर्पण करावा. सोमवारी काय करायचं, काळे तीळ अर्पण करा आणि शनिवारी गुळ आणि साखर महादेवाला अर्पण करा. हे दर सोमवार आणि शनिवार करा जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत. आता कसं असतं, खूप जणांना बुडत्याची इस्टेट भेटती, त्यांचं मागं पुढं कोण नसतं, मग ती इस्टेट भेटती, त्या इस्टेटीचं काय करता, त्या इस्टेटीचा जो आलेला इन्कम असेल त्याचा 10% म्हणा किंवा तुमच्या इच्छेने म्हणा ते दान धर्म करा. कुठेही दान धर्म करा, मी असं म्हणत नाही इथंच करा तिथंच करा, काही नाही. तुम्ही दान धर्म करू शकता किंवा ग्रंथ आहे ग्रंथ देऊ शकता. आता श्रावण महिना आहे, तुम्ही गुरुक्षेत्राचे ग्रंथ असेल, नवनाथ पारायण असेल, कोणतंही तुम्हाला जे वाटेल ते ग्रंथ दान करा. 11 ग्रंथ असेल, 10 ग्रंथ असेल, दान करा. कारण की ते ग्रंथ वाचल्याने काय होईल, ते वाचल्याने त्याचं पुण्य तुम्हालाच भेटत. म्हणून ग्रंथ असेल, जपमाळ असेल, फोटो असेल, काय असेल त्या गोष्टी तुम्ही दान देऊ शकता. किंवा अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, पिठापूर असेल, तिथं जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता. कोणाची शेती आली असेल, कोणाचं काही आलं असेल, काय करायचं, जेव्हा तुम्ही कधी पण अक्कलकोट गाणगापूर इथं जाणार, जायचंच काय करायचं, रिकाम्या हातात जायचं नाही कधी. काय करायचं, 1 किलो गहू, 1 किलो तांदूळ, 5 किलो, 1 किलो घेऊन जायचं. आणि जायचंच पण आम्ही घेऊन गेलो होतो, 10-15 किलो घेऊन जायचं गहू, तिथं अन्नदानाच्या तिथं देऊन टाकायची, नाव ते लिहून घेतात, गहू असेल तांदूळ असेल घेऊन जायचं. जायच्या वेळेस जर तुम्ही कारमध्ये जाणार असाल, अक्कलकोट गाणगापूर कारमध्ये जाणार असाल, तर जायच्या वेळेस गहू तांदूळ साखर शेंगदाणे ह्या गोष्टी घेऊन जा. बाकी काही अन्नदान करायची गरज नाही तुम्हाला, हे गोष्टी घेऊन जा. कारण की तिथं अन्नदानामध्ये गाणगापूर असेल अक्कलकोट असेल ते अन्नदान घेता, वस्तुस्वरूपात खूप छान आहे, तुमचं अन्नदान होतं वस्तुस्वरूपामध्ये. पैसे नाही द्यायचे तुम्हाला, काय करायचं, मग अन्नदान द्या, वस्तू द्या, गहू असेल तांदूळ असेल काही असेल द्या. आणि जायच्या वेळेस रिकामे हातून जायचं नाही, या गोष्टी घेऊन जायच्या. त्या पित्रांच्या नावाने दान करायचं, कधी पण आपले पित्र असतात त्यांचं नाव लिहायचं, त्यांच्या नावाने दान करा, गहू तांदूळ काय असेल ते दान करा, तरी पण खूप पुण्य लागतं. त्याचबरोबर 12 अमोश्या हिरण्य दान द्यायचं. हिरण्य दान म्हणजे काय, जानवा असेल, एक जानवाचा जोड, दूध पेढे दक्षिणा हे ब्राह्मणाला त्यांच्या घरी जाऊन द्या किंवा तुमच्या घरी बोलवा, काहीतरी ऍडजस्ट करा, आणि ब्राह्मणाला 12 अमोश्या हिरण्य दान द्यायचं. दूध पेढे दक्षिणा जानव्याचा डोळ एवढं दान द्या 12 अमोश्या. कारण की खूप जण देत आहे तर त्यांना फरक पडतोय, 12 अमोश्या दान देणं चालू करून द्या. आणि पितरांच्या नावाने दर महिन्याला एक जण जे आहे ते जीव घाला. तुम्ही जर पितरांची सेवा केली, देवाच्या सेवा करायच्या अगोदर पितराची सेवा केली, तर तुमचं लग्न असेल, जॉब असेल, संतती असेल, ह्या गोष्टी सगळ्या आपले कामं होतील. आणि बाहेरच्या गोष्टी सगळ्या बंद होतील. घरामध्ये वादविवाद भांडणं सगळं बंद होईल. काही काही जण देव घरामध्ये टाक करता, त्या टाकाला पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्यांच्या तिथीला काय करायचं, टाकाला नैवेद्य दाखवा. आणि आपण रोज गायत्री मंत्राचा जप करायचा. आपला गुरुमंत्र आहे तो गुरुमंत्राचा जप करा, त्याच्यासोबत पण गायत्री मंत्राचा 10-15 मिनिटं जप करा, आणि मग आपण आपल्या कामाला जाऊ. ते केल्यानंतर आपलं मन हे शांत होईल, मन शुद्ध होईल, आणि मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा येईल. एवढी सेवा आपण अवश्य करावी. आणि मला सेवा झाल्यानंतर सांगा कसा पॉझिटिव्ह रिझल्ट येतो, रिझल्ट 100% होतो. आणि गच्चीवर आपल्या आणि का खूप पक्षी येत असतात, पशुपक्षी येत असतात, त्यांना रोज पाणी भरून ठेवा. साधं आणि सोपं, त्यांना रोज पाणी भरून ठेवा, रोज त्यांना गहू तांदूळ हे वर गच्चीवर ठेवा, हे रोज करा. रोज पाणी भरून ठेवा, पावसाळा असला तरी पण रोज पाणी भरून ठेवा, एक मटकर घ्या, रोज पाणी भरून ठेवा पक्ष्यांना, आणि गहू तांदूळ ठेवा. आम्ही पण करतो, तरी पण खूप फरक पडतो. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.